नमस्कार राज्यामध्ये शिवसेनेनं भाजपाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे तर मित्रांनो उडे शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपरिषदेतील दहा नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवक अशा तब्बल बारा नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे त्याचबरोबर भाजपाच्या युवा मोर्चाचे काही पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये दे यावेळी जाहीर प्रवेश केला आहे विदर्भातील हिंगणघाट परिषदेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपाचे विद्यमान दहा नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे हिंगणघाट या ठिकाणी नगरसेवक नगरसेवक त्यांच्यापैकी हे होते हिंगणघाट नगर भाजपाची सत्ता आहे असा असताना देखील भाजपाच्या तब्बल दहा विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे भाजपाला हा धक्का मानला जात आहे त्याचबरोबर आगामी कालावधीमध्ये भाजपाचे आणखी नगरसेवक देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश करत असले असल्याचं देखील यावेळी या नगरसेवकांनी सांगितलं आहे आणखीन काही पंचायत समित्या आणि अन्य अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं भाष्य देखील यावेळी त्यांनी केलं आहे भविष्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेना भक्कम कशी करावी यासाठी आमचा प्रयत्न असून नक्कीच हिंगणघाट नगर परिषदेमध्ये आम्ही बदल घडून आणू असा विश्वास देखील यावेळी या नगरसेवकांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो शिवसेना आणि भाजप पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि त्याच्या गडामुळे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील